भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप हवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या विधानामुळे राजकीय खळबळ माजली आहे. भाजपकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यानं पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटलं. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप हवेतवर स्वीकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल. जब प्रवेशाबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आलं होतं, मात्र राज्यातील काही भाजपच्या नेत्यांमुळे प्रवेश करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं. एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार झाले. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सून असलेल्या रक्षा खडसे यांचा खुला प्रचार करत त्यांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराविरुद्ध सुनेला निवडून आणण्यासाठी प्रचार केला. याबाबत शरद पवारांना कळवूनच भाजपचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत भाजपचं काम केल्यामुळे लवकरच माझा भाजप प्रवेश होईल असं देखील उद्धव खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र अजूनही खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही, यामुळे विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप प्रवेशाबाबत खडसे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी थेट राज्यातील काही लोकांमुळे भाजप प्रवेशाला अडथळा निर्माण होत असल्याचं म्हणतात. नड्डा साहेबांनी प्रवेश केलेला आहे, कधी म्हणतात अमितभाईंनी प्रवेश केलेला आहे, माननीय अमितभाईंनी प्रवेश केलेला आहे, पण खाली ते फोटो येऊ देत नाही. आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का? आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना थांबवणारे कोण आहोत? उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं. सोयीचं राजकारण म्हणजे सून आली की आपण मी बीजेपीचं काम करतो, आता राष्ट्रवादी मी मुलीचं काम करतो, मी कुठे मला समजत नाही, मी इकडे एका तिकडे राष्ट्रवादीत आहे का भाजपत आहे हे मला कळत नाही असं ते म्हणतायत. शरद पवार साहेब म्हणताय राजीनामा देऊ नको. आता तुम्ही जर म्हणताय मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग तुम्हाला ते पक्ष कसं काय ठेवत आहे? तुमच्या आमदारकीचा राजीनामा का मागत नाही? पण अगदी सगळं मिलीजुली चाललेलं आहे, ते सगळं सोयीचं राजकारण चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी एक भूमिका घ्यावी. आमच्या अडचणी लपू नये. साहेबांनी पण म्हटलेलं आहे की रक्षा खडसेंच्या वेळेस त्यांनी मदत केलेली आहे. हे तर ते म्हणतात स्वतः. हे खडसे साहेबही स्वतः म्हणतायत की मी मदत केली. आमच्या सन्माननीय मंत्री रक्षाताई या पण म्हणाल्या खडसे साहेबांनी मला किती मदत केली. मग तुम्ही पक्षाचे त्या आमदार आहात, त्यांच्याकडून तुम्ही आमदारकी भोगतात, पदं घेतात आणि इकडे कसं काय मदत करतात आणि काय मदत केली हाही प्रश्न आहे. मदत केली असेल तर तुम्ही त्या पक्षात राहून तरी पण शरद पवार साहेब म्हणतात मी यांचा राजीनामा घेणार नाही. मग एवढं प्रेम का? म्हणजे दुटप्पी भूमिका आहे, याही दगडावर पाय ठेवतात, त्याही दगडावर पाय ठेवायचा, अशी दुहेरी भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालणार नाही. म्हणजे घरामध्ये सगळे पदं पाहिजे, वेगवेगळ्या पक्षांचे पाहिजे, हा कुठला प्रकार आहे? भाऊ भाजपनं जर एंट्री दिली नाही, भूमिका स्पष्ट करावी. भाऊ भाजपनं एंट्री दिली नाही तर राष्ट्रवादीचं काम करेल, आता त्यांनी असं म्हटलंय. राष्ट्रवादीचंच आहेत, त्याच पक्षाचे आमदार आहेत, करेल म्हणजे काय सध्या राष्ट्रवादी. आणि मला वाटतं या संदर्भामध्ये सगळे आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय करतील. तर दुसरीकडे एकनाथ खडसे हे परिवारातील सदस्यांचं राजकारणात पुनर्वसन करण्यासाठी सोयीस्कररित्या भाजपनंतर पुन्हा राष्ट्रवादी असं राजकारण करत असल्याची जोरदार चर्चा आहे. खडसेंची ही भूमिका विरोधकांच्या मात्र चांगलीच चिवाळी लागली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मुलीला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणण्यासाठी एकनाथ खडसेंनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरत असल्याचं सांगत भाजप प्रवेशाचा यूटर्न मारला. ते सोयीस्कर परिवारासाठी राजकारण करत असल्याचं विरोधकांनी निशाणा साधलाय. आता प्रवेश कुठे झाला, काय झाला, आम्हाला तर वरिष्ठांनी काही सूचना दिला नाही की आपले हे सन्माननीय खडसे साहेब हे आपले नेते आहेत, तुम्ही यांना स्वीकारा. आम्हाला तर असं कोणी सांगितलं नाही. ते कधी विरोधाची भाषा करता, कधी सत्तेची भाषा करता, कधी सत्तेची फळं चाकता, विरोधाला विरोध दाखवता, म्हणजे हे सोयीचं सगळं राजकारण त्यांचं आहे. त्यांच्याविषयी ते तुम्हाला अधिक चांगलं सांगतील, पक्ष नेतृत्व चांगलं सांगेल. मी एवढा मोठा माणूस नाही की इतक्या मोठ्या माणसाविषयी बोलावं. त्यांची निष्ठा किती आहे, किती पक्ष, आत्ता ते बीजेपी सांगत होते, आता म्हणतं मी पक्ष प्रवेश केला परत 15 दिवसात जाईल. म्हणजे 3 वर्षात 4 पक्ष सोडणे आणि बदलवणारा माणूस किती मोठा असू शकतो, काय बोलू.
खडसेंनी जरी राष्ट्रवादीची वाट धरत असल्याचा इशारा भाजप पक्षश्रेष्ठींना दिला असला तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खडसे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका बदलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.